अनंत प्या आनंदी रहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 8 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं सेवा शुश्रूषा गरीब कल्याण परिषद ठिकठिकाणी आयोजित केलं गेल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी दिली। तरी जिल्हावासियांना टोलमाफी मिळावी यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिलाय। टोलबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। टोलबाबत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच सांगितलं की आमच्या जिल्हावासियांना टोल माफ करा। आमची भूमिका जिल्ह्यातल्या जनतेबरोबर या ठिकाणी राहील की जिल्ह्यातल्या जनतेला त्यांनी माफ करायला पाहिजे ही आमची विनंती राहील। आम्ही केंद्रीय मंत्र्यांना पण या बाबतीत लिहिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत जिल्हा आमचा छोटा आहे, जिल्ह्यात रोज नोकरी करणारे कामानिमित्त फिरणारे ओरोस टू कुडाळ, ओरोस टू कणकवली, आमचं जिल्हा आरोग्य केंद्र आज ओरोसमध्ये आहे, मुख्य आहे, आमची जिल्ह्याची प्रमुख कार्यालय सगळी ओरोसमध्ये आहेत। तर आमची विनंती केंद्र सरकारला आणि आमची विनंती आदरणीय गडकरी साहेबांना आहे की त्यासाठी आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना याच्यातून सुटणे निश्चितपणे आम्ही आमची भूमिका सांगितलेली आहे। जर काय टोलवाल्याने जास्त हे केलं, आणि शेवटी तुम्हाला पण माझी विनंती, हे टोल कोण घेणार होतं? खासदार यासाठी प्रयत्नशील होते, हे सगळ्यामध्ये छापून आलं आहे। आज तेच लोक त्या ठिकाणी शिवसेनेचं आंदोलन दाखवत आहेत। मला आश्चर्य एका गोष्टीचं आहे की टोलचं कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि परत त्याचं आंदोलन आम्ही बंद करण्यासाठी आंदोलन आहे। दुजाभाव किंवा लोकांना दाखवण्यासाठी हे जे काय नाटक आहे बंद करा, अशा प्रकारची भूमिका लोक आज समजून आहेत की तुम्ही या ठिकाणचं तुमच्या मुलासाठी टेंडर मागत होता हे जगजाहीर होतं आणि आज तुम्ही या ठिकाणी सांगताय की आम्ही आंदोलन करणार, हे शिवसेनेची दुटप्पी भूमिका। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।